सूर्याने मावळतीच्या प्रवासाला सुरुवात केली असेल, वातावरणात शीतलतेचा गंध पसरला असेल, पण क्रिकेटच्या वातावरणाने मात्र उष्मा जागृत केला, उष्णता आणली, तापमान वाढवलंय. या वेळेला फटका बघा, क्रिकेटचा क्लास बघा, बॅटवरचं नियंत्रण पहा, बॅटचा फ्लो बघा, कारण हा फटका नुसता डोळ्यात साठवण्यासाठी नाही तर हृदयात मारण्यासाठी. सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि लोक आपल्या विरुद्ध चाल चालायला लागतात ना, तेव्हा मग मात्र खऱ्या अर्थानं त्या सगळ्या चालींना बाजूला सारून, बाजूला छेदून, तिथून फाडून असं उभं राहायचं की समोरच्यानंही आपल्या विरुद्ध चाली चालल्या असतील, पण आपला विजय बघून दुश्मनाच्याही हातून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जे नाहीये ना ते होकारामध्ये बदलायला शिका, जे असाध्य आहे त्याला साध्य करायला शिका, जे असमर्थ आहे त्याला समर्थ बनवा, आणि जे असफल वाटतं ना त्यावर सफलतेनं मात करायला शिका. हे गणित जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा जीवनातल्या कितीही मोठ्या आव्हानांच्या विरोधात तुम्हाला स्वतःच्या यशाचा एक वेगळा आलेख चढवता येईल. मित्रांनो म्हणतात ना, सगळ्या काही गोष्टीचा बदल घडण्यासाठी एका क्लिक, एका मोमेंटमची गरज आहे. फक्त त्यासाठी तुम्ही तयारीत राहायला पाहिजे. आयुष्यामध्ये वेळ आणि खेळ कधी बदलेल माहित नाही, पण त्यासाठी तयारीत राहावं लागतं, रेडी राहावं लागतं. म्हणून म्हणतात ना, तुटायचं नसेल तर किती बुडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे, मग विषय किती गोड आणि किती खोल असला तरी चालेल. चार, या सामन्याचं भवितव्य, या सामन्याचा कल, या सामन्याचा परिणाम नेमका कोणत्या रोखेनं, कोणत्या दिशेनं, कोणत्या मार्गानं, कोणत्या बाजूनं जाईल याचं मात्र वर्णन प्रकट करेल षटक क्रमांक चार. क्रिकेट शारीरिक क्षमतांचा, मैदानाच्या आत शारीरिक कसरतींचा खेळ जरी मानला जात असेल ना, तरी क्रिकेट प्रामुख्यानं बौद्धिक प्रतिभेला चॅलेंज करणारा खेळ आहे. कारण मैदानाच्या आत खेळला जाणारा हा खेळ बुद्धिबळाच्या पटलावरच्या चालींसारखा खेळावा लागतो. कोणत्या पॅदाला कधी पुढे सरकवायचं, कोणत्या पॅदाला कधी वाचवून ठेवायचं आणि कोणाला त्या सारीपाटावर शेवटपर्यंत टिकवणं हे गरजेचं आहे. याचं गणित, याचं सूत्र, याचं समीकरण, याचं कॅल्क्युलेशन, या सगळ्या गोष्टी मांडता आल्या की तुमच्या खेळाचं इव्हॅल्युएशन हे मात्र सटीक पद्धतीनं होत असतं. क्रिकेटची रंगतदारता पहा, रंजकता पहा, अंगावर रोमांच उभारावा, शहरांनी शरीराला वेढावं आणि हृदयाच्या स्पंदनांनी प्रत्येक वेळी सांगावं त्यांच्या धडधडणाऱ्या त्या आवाजानं कानांपर्यंत दस्तक घालावी, नजरेनं खऱ्या अर्थानं खेळपट्टीवर खेळावं आणि मनामध्ये जय पराजय यांच्या विचारांनी भ्रमंती करावी आणि वादळ निर्माण व्हावं. यावर प्रार्थना निलवर मॅसिव्ह स्मॅश, बिग 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 हिट सिक्स, आहा वाहा लाजवाब. या पलीकडचे शब्द नाहीयेत या फटक्यावर. मित्रांनो म्हणतात ना, सुखाच्या परिस्थितीमध्ये तुमची विचारपूस करणारे अनेक जण भेटतात, पण तुमच्या कठीण काळामध्ये तुमच्या पाठीवर हात ठेवणारा एक जरी माणूस भेटला ना, तर त्यापेक्षा श्रीमंत माणूस आपल्याला जगात दुसरा कोणी वाटत नाही. सगळं काही अलबेल चालताना बॅटमधनं षटकार चौकार येतील, पण दबावात्मक स्थितीत संघाला बाहेर काढण्याचं काम जर कोणी करेल तर तो आतिश भांडेरा असेल. नसेल कोणी तुझं, तू कायम पंखामध्ये भरारे ठेव, बदलतील दिवस हे ही तुझे, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. या मॅच मध्ये वेगळी परिणामकारिकता निर्माण करण्याचं काम द्वंद्व, बॅटल, संघर्ष, युद्ध आणि तितकाच तीव्र संघर्षाचा प्रतिकार आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब फलंदाजी,